नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महापोर्टलबद्दल आज महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे महापोर्टल बंद परीक्षार्थ्यांच्या शुल्काचे काय चौतीस लाखावर ,00 अर्ज अपलोड आणि कोठ्यावधीचे परीक्षा शुल्क महापोर्टलकडे जमा झालेलं आहे तत्पूर्वी माहितीचं संपूर्ण वृत्त बघूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेलायकॉनसुद्धा दावा जेणेकरून नवनवीन जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार आहे बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला माहिती समजेल हे कात्रांना वाचल्यानंतर म्हणजे हे कातरन बघितल्यानंतर आपण दुसरी सुद्धा माहिती घेणार आहोत तुमच्या शंका ज्या आहेत त्यांचं पूर्ण निरासन होईल परंतु तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे बघा मित्रांनो राज्य शासनाने नोकर भरतीसाठी सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल जे आहे ते बंद केले आहे या पोर्टल संदर्भात तक्रारी करणाऱ्यांना या निर्णयाचे समाधान झाले असले तरी राज्य सरकारच्या सात विभागातील भरतीकरता चौतीस लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सशुल्क अर्ज दाखल केले होते आता हे पोर्टलच बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काचं काय हा प्रश्न अनुत्तरितच असल्याने नव्या भरती प्रक्रियेदरम्यान या शुल्काचा विचार व्हावा अन्यथा सदर शुल्क परत करावे अशी मागणी होत आहे राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी एका अध्याश आद्देश, अध्यादेशाद्वारे महापोर्टलची स्थापना केली तृतीय व चतुर्थ श्रेणीतील भरती प्रक्रिया राबविण्याचे काम महापोर्टलकडे देण्यात आले होते राज्य सरकारने एप्रिल दोन हजार एकोणवीसमध्ये विविध खात्यातील बत्तीस हजार पदासाठी जाहिरात काढली होती या महापोर्टलकडे चौतीस लाखावर अर्ज आले आणि एक अर्ज भरण्यासाठी खुल्या उमेदवारासाठी पाचशे आणि आरक्षित उमेदवारासाठी तीनशे पन्नास रुपये तर आता महापोर्टल बंद करण्यात नाही चौतीस लाख विद्यार्थ्यांच्या पैशाचं काय असं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी विचारत आहेत सरकारने महापोर्टलकडे विद्यार्थ्याकडून भरती अर्ज शुल्कपोटी घेतलेल्या शंभर कोटीपेक्षा अधिक रक्कम आणि त्यावर व्याज त्याच्यावरच्या व्याजावर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे बघा मित्रांनो येथे बच्चू कडू यांनीसुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आल्यामुळे मी महा पोर्टल बंद व्हावे ही मागणी रेटून धरली होती पोर्टल बंद झाले हे चांगले आहे मात्र आता विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्काबाबत मुख्यमंत्री तसे संबंधित विभागाशी बोलून निर्णय घेता येईल विद्यार्थ्यांच्या आर्थिक बुद विद्यार्थ्यांना आर्थिक बुदंड बसू नये हाच सरकारचा प्रयत्न असला पाहिजे या मताचा मी आहे बघा मित्रांनो नवीन अध्यादेशानुसार सरकारच्या विविध विभागाच्या गटक आणि गड आदी पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या परीक्षेसाठी महापोर्टल भरलेले शुल्क ग्राह्य धरावा अन्यथा शुल्क परत करावे अशी मागणी केलेली आहे ते लोकमतशी बोलताना विद्यार्थ्यांनी परंतु मित्रांनो जी आरमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ज्या अगोदरची तुम्ही फॉर्म भरलेले आहेत त्याच्यातसुद्धा परीक्षा होणार आहे आणि जो डाटा आहे तो डाटा खाजगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे म्हणजे जो पोर्टल आहे तो खाजगी कंपनीकडे तो डाटा हस्तांतरित करेल आणि परीक्षा ज्या आहे त्या विभाग स्तरावर घेण्यात येणार आहे बघा मित्रांनो परंतु येथे असं सांगितलेलं आहे की ज्या परीक्षा शुल्क आहे त्या परीक्षा शुल्काचं काय परंतु जे परीक्षा शुल्क आहे मित्रांनो ते परीक्षा शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही किंवा मग तुम्हाला नव्याने सुद्धा फॉर्म भरायची गरज नाही आहे नवीन फॉर्म भरण्याची सुद्धा गरज नाही आहे परीक्षा शुल्क जे आहे ते शुल्कसुद्धा तुम्हाला परत मिळणार नाही आहे आणि तुमच्या ज्या परीक्षा आहे तुम्ही अगोदर फॉर्म भरलेले आहे चौतीस हजार जागेसाठी तर त्या फॉर्मच्या परीक्षा ज्या आहे त्या परीक्षा होणार आहे आणि ज्या परीक्षा आहे त्या विभागस्तरावर होणार आहे त्यामुळे शुल्क परत मिळण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न येत नाही कारण ज्या परीक्षा जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या परीक्षा आहे अगोदर तुम्ही फॉर्म भरलेले असेल त्या परीक्षा विभागस्तरावर घेण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचं जे शुल्क आहे ते शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही बघा मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद